आज आपण वर्गीकृत वारंवारता वितरण शिकू दरवर्षी तुमच्या शाळेत शारीरिक चाचणी नक्कीच घेत असतील आदर्श विद्यालयात देखील शारीरिक चाचणी घेतली गेली ज्यामध्ये मुलांचा नाडीदर या प्रकारे मिळाला कोणत्याही माहितीच्या संबंधी गोळा केलेल्या संख्यांना आपण आकडेवारी किंवा डेटा असं म्हणतो परंतु आकड्यांमुळे सहजतेने माहिती मिळवणं किंवा कोणताही निष्कर्ष काढणे सोपे नसते अशा आकड्यांना कच्ची माहिती किंवा रॉ डेटा असे म्हणतात हे समजावून घेण्यासाठी आपण त्यांना चढत्या तसे उतर तसेच उतरत्या क्रमात लिहू शकतो व्हिडिओ थांबवून तुम्ही यांना चढत्या क्रमात लिहिण्याचा प्रयत्न करा हे सोपे आहे का जसजशी आकड्यांची संख्या वाढते त्यांना असे क्रमात लिहिणे अवघड होत जाते आकडे लिहिण्याचा अजून एक प्रकार आहे आपण सारणी बनवून त्याच्या एका रकान्यात दर लिहून दुसऱ्या रकान्यात नाडी दर पुन्हा पुन्हा किती वेळा आले हे ताळाच्या खुणांच्या रूपात लिहून तिसऱ्या रकान्यात खुणांची संख्या लिहा या संख्या आपल्याला सांगतील की आकड्यांमध्ये नाडीदराची पुनरावृत्ती किती वेळा झाली आहे एखाद्या निरीक्षणाची पुनरावृत्ती किती वेळा झाली आहे याला त्या निरीक्षणाची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणतात जसे येथे तीन मुलांचा दर एकसष्ट आहे तर आपण म्हणतो एकसष्टची आहे आकडे याप्रमाणे सारणीमध्ये लिहिल्याने आपल्याला वारंवारता वितरण सारणी म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मिळते कारण येथे आकड्यांचे समूह बनवले गेले नाहीत म्हणून ही एक अवर्गीकृत वारंवारता सारणी म्हणजे अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे कारण येथे आकडे जास्त तसेच विविध आहेत म्हणून वारंवारता वर्गीकरण सारणी मोठी असेल अशी सारणी बनवणे किंवा यावरून काही माहिती मिळवणे देखील कठीण असते अशा स्थितीमध्ये आपण आकड्यांचा समूह बनवून त्याला छोटे करू शकतो दिलेल्या आकड्यांमध्ये सर्वात लहान संख्या एकसष्ट तर सर्वात मोठी संख्या नव्याण्णव आहे याच प्रकारे आकड्यांचा विस्तार एकसष्ट ते नव्याण्णवपर्यंत आहे म्हणून आपण अशा प्रकारे समूह बनवू ज्यामध्ये एकसष्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि नव्याण्णव किंवा त्याच्यापेक्षा कमी संख्यांचे वर्गीकरण केले जाऊ शकते येथे आपण एकसष्ट ते पासष्ट सहासष्ट ते सत्तर एकाहत्तर ते पंचाहत्तर असे समूह बनवू शकतो अशा प्रत्येक समूहाला आपण वर्ग असे म्हणतो एखाद्या वर्गात असलेल्या छोट्या संख्येला त्या वर्गाची खालची मर्यादा, तर मोठ्या असलेल्या संख्येला त्या वर्गाची वरची वर्ग मर्यादा असे म्हणतात एखाद्या वर्गाच्या खालची वर्ग मर्यादा आणि वरची वर्गमर्यादा यातील फरकाला वर्गांतर किंवा वर्ग अवकाश असे म्हणतात लक्षात ठेवा येथे प्रत्येक वर्गांतराचे माप समान असते आता आपण या समूहामध्ये येणाऱ्या आकड्यांना ताळ्याच्या खुणांद्वारे लिहू पहिली संख्या चौऱ्याहत्तर आहे जी वर्ग एकाहत्तर ते पंच्याहत्तर मध्ये समाविष्ट केली जाईल दुसरी संख्या एकसष्ट आहे जी वर्ग एकसष्ट ते पासष्ट मध्ये समाविष्ट केली जाईल याच प्रकारे आपण सर्व संख्या ताळाच्या खुणांच्या रूपात लिहू ताळाच्या खुणांच्या संख्येवरून आपल्याला प्रत्येक वर्गात किती आकडे समाविष्ट आहेत म्हणजेच प्रत्येक वर्गाची वारंवारता काय आहे हे समजेल अशा प्रकारच्या सारणीमध्ये ज्यामध्ये आकड्यांचा सा समूह बनवून म्हणजे वर्गीकृत करून लिहिले जाते त्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी म्हणजे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन टेबल असे म्हणतात आता आपण या तक्त्याच्या मदतीने माहिती अधिक सोप्या पद्धतीने मिळवू शकतो जसे की पंचवीस मुलांचा नाडी दर एकाहत्तर एक ते पंच्याहत्तरच्या मध्ये आहे आपण दिलेले आकडे वर्गीकृत करण्यासाठी साठ ते पासष्ट पासष्ट ते सत्तर सत्तर ते पंचाहत्तर असे समूह देखील बनवू शकतो चला आकडे या समूहांमध्ये वर्गीकृत करूयात पहिली संख्या चौऱ्याहत्तर आहे जी आपण सत्तर ते पंच्याहत्तरच्या वर्गात समाविष्ट करू दुसरी संख्या आहे एकसष्ट जी आपण साठ ते पासष्टच्या वर्गात समाविष्ट करू तिसरी संख्या पासष्ट आहे तुम्ही सांगू शकाल ही संख्या आपण कोणत्या वर्गात समाविष्ट करू शकतो विचार करा येथे आपणास दिसते संख्या पासष्ट ही साठ ते पासष्ट आणि पासष्ट ते सत्तर या दोन समूहात समाविष्ट केली जाऊ शकते परंतु जर ही संख्या दोन्ही समूहात समाविष्ट केली तर तिची मोजणी दोनदा होईल जे चुकीचे आहे यापासून वाचण्यासाठी आपण संकेतानुसार समान निरीक्षणास उच्च वर्गात समाविष्ट करतो या प्रकारे आपण पासष्टला पासष्ट ते सत्तर या वर्गात समाविष्ट करू अशा प्रकारे आपण सर्व संख्यांचे वर्गीकरण करू याच प्रकारे आपल्याला येथे एक वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी मिळते चला पहिल्या सारणीची तुलना या सारणीबरोबर करू तुम्हाला या दोन्ही सारणींमध्ये काही फरक जाणवतो का विचार करा आम्ही सांगतो या सारणींमध्ये कोणत्याही दोन वर्गांमध्ये खालची वर्गमर्यादा व वरची वर्गमर्यादा सामायिक नाही म्हणजेच त्या एकमेकांवर आच्छादित नाहीत जेव्हा वर्ग एकमेकांवर आच्छादित नसतात तेव्हा आकड्यांच्या अशा वर्गीकरणास खंडित वारंवारता वितरण म्हणजेच डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हटले जाते अशा प्रकारे ही एक खंडित वारंवारता वितरण सारणी आहे या सारणीबद्दल बोलायचे झाल्यास येथे वर्गाच्या मर्यादा आच्छादित आहेत माहितीच्या अशा वर्गीकरणास आपण अखंडित वारंवारता वितरण म्हणतो म्हणजेच कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन यामुळे आपल्याला अखंडित वारंवारता वितरण सारणी मिळते पुढील व्हिडिओमध्ये काही उदाहरणे पाहून याबाबत चर्चा करूयात आज आपण वर्गीकृत वारंवारता वितरण शिकलो पुढील व्हिडिओमध्ये यावर आधारित काही उदाहरणे पाहू